सर्वांना सस्नेह नमस्कार, प्रणाम, राम राम। मी अंगद माणिकराव गरुड, निवेदक, सूत्रसंचालक, परभणी। साखरपुड्यातील भारदस्त चारोळ्या भाग 5 मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। चला सुरुवात करूया। खरं तर समाजात बहुमान आणि आदराचे स्थान असलेले काळे परिवारातील श्री प्रतापराव शंकरराव काळे यांचे चिरंजीव अक्षय संग त्यांच्याच मोलाचे समाजात बहुमान आणि आदराचे स्थान असलेले कदम परिवारातील श्री बाळासाहेब कांतराव कदम यांची कन्या चिसोका पूजा यांचा साक्षीगंध सोहळा। आता या ठिकाणी त्या मंगल कार्यालयाचं किंवा त्या लॉन्सचं किंवा त्या गावाचं नाव घ्यायचं आहे। राजलक्ष्मी लॉन्समध्ये मोठ्या उत्साहात आणि मोठ्या थाटामाटामध्ये साजरा होत आहे, म्हणजेच या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये। या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज जन्मले। म्हणतात हिंदवी स्वराज्याच्या धगधगत्या मशालीचा शहाजी राजांनी संकल्प केला, माँसाहेब जिजाऊंनी तो पुढे नेला, छत्रपती शिवाजी महाराजांनी तो संकल्प पूर्ण केला, छत्रपती संभाजी महाराजांनी त्या मशालीची आग तेवत ठुल्ली। पुढे ती आग शिवाजी या 3 अक्षरी शब्दामध्ये अजर अमर झाली। छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं, ओठावर न कळत जय म्हणायला लागली। काय खेळ शिवांनी, काय खेळ माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी। जे झोपले होते त्यांना जाग केलं, जे जागे होते त्यांना चालतं केलं, जे चालू लागले त्यांच्या हातामध्ये स्वराज्याचं स्वातंत्र्याचं भगवं निशान दिलं आणि स्वाभिमानाने जगण्यास शिकवलं। तेव्हा समर्थ रामदास स्वामी म्हणतात निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी। शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी। क्षत्रिय कुलवंतंश राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा।